Thank you.
देवघराला भक्ती सन्माने पूजिला पाहुणे रंग संत तुझ्या वृंदे शोभती पुढे आरंभोनी कथा उका माळ गंगाक्षरा पाहुणेर पंगती संत तिज वृंदे शोभती निळामने ब्रह्मानंदे निळामने ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे पाहुणेर पंगती संत तिज वृंदे शोभती प्रभू घेऊन आवाज पडला भगवान पंढरीनाथ आईसाहेब रुक्मिणी साहेब तर एकीकडं श्री संत भगवान बाबा या मूर्तींची स्थापना आणि येत्या 26 तारखेला कलशारोहण असा हा मुहूर्ताला अनुसरून विधी पार पडतोय. सर्वप्रथम या पवित्र कार्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ गोडकेकरांना मनापासून नमस्कार धन्यवाद. गोड काम हाती घेतलं कारण इथल्या बऱ्याचशा माता मावल्यांना व्यवसायाला बाहेर जावं लागत. आता विठ्ठल रुक्मिणी इथंच आता वौसण्यासाठी बाहेर जायची गरज पांडुरंग परमात्मा इथे आणि एकट्या देवाला आणण्यापेक्षा संतासहित देव आणलाय. आपल्या सर्व या शुभ प्रयत्नाला देवाची कायम आपल्यावर छाया राहील. आणि या सर्वाच्या पाठीमागं मूलभूत भावना आहे. या सर्व कार्य करण्याच्या मागं काय भावना आहेत का आणि किंमत कशाला आहे भावनेला किंमत. आपण किती जरी गोंडस मूर्त्या आणल्या आणि आपली जर त्याच्यावर भावना नसेल तर त्याचा फायदा काय फायदा. अहो मूर्ती एखाद्यानं कोंडच बनविली पण चेहरा पांडुरंगा चांगला नाही दुसऱ्या देवाचा चेहरा करून दिला. नक्षीकाम नंबर 1 केलंय पण चेहरा पांडुरंगाचा दिला नसल्यावर आपलं मन मानतंय का त्याला नाही. म्हणजे आपल्या पाहुण्याला किंमत आहे. त्या नक्षी कलाकृतीपेक्षा मूर्तीपेक्षा अहो दगड म्हणजे काय देव आहेत पण दगडात देवत्व सिद्ध करायची ताकद पाहुणे त्याच्यात भावधरी तया Thank you.
भावना ठेवल्यावर दगडच माणसाला चालू शकतो. म्हणून किंमत खरी कोणाला आहे? भावनेला किंमत. दगड देव नाही, दगड देव आहेत का? माती देव आहे का? पण मातीतून सुद्धा देवत्व सिद्ध करायचे ताकद कुणा? भावा. मातीचा द्रोण केला कशाचा? मातीचा. कोण? द्रोणाचार्य. कशाचा बोलतील का? मातीचा द्रोण केला तया कोळी भाव फळला. म्हणजे किंमत कशाला? गुरुजींनी नावे माती डोंगरी दया पाशी होती ती कोळी किए त्रिजगती एक वद केली. म्हणजे शेवटी किंमत कशाला आली? पाहुणे लागते. या सर्व कार्य करण्याच्या पुरात आपल्या काय आहे? भावना आहे. भावना आणि भाव दगडातून देव तयार करतो, मातीतून करतो. आओ यांना तो वाळल्या लाकडातून वळ खटला कुड. ऐकायला कने कसलं लाकूड? वल मी नाही वाळला खटला खांबावन. स्तंभी नारायण प्रगट किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देवत्याला. ज्याच्या भावना शुद्ध झाल्यात त्याला देव दूर नाही. तुला हायस्ट आहे आणि हेच वैशिष्ट्य कुणाच? भावाच. ही गावकीच्या भावकीच्या जोर उड्या आहेत ना. काही माणसं कशी आहेत? गावकीच्या जोर उड्या आहेत. काही माणसं बहुकीचे जोर उड्या हाणते. त्या असल्या उष्ण्या उड्या हाणित नाही. कोण? कोण? भाव म्हण. भाव एकटाच इतका वजनदार आहे, कुणालाच गोळा करीत नाही. हा खमार काही न लगे का भावाची काय करी न लगे काही युक्ती.
खोटंय का? कायमची माणसं सासरवाडीला जाऊन राहिली, ही गोष्ट खरी का खोटी? हा खरी म्हणे. मग सासरवाडीमध्ये ह्याला एक्स्ट्रा पगार का? सासरवाडी दोनच प्रकारचा पगार असतो, एकाचं नाव दाजी, दुसऱ्याचं नाव भाऊजी. त्या दोन पगारवाडी दिवस काढते सासरवाडीत माणूस. पगार कोणता? दाजी. आणि भाऊजी म्हणलं की त्याला अन्न जिरत आहे, म्हणजे याचा अर्थ असा कायमची माणसं सासरवाडीला जाऊन राहतात. कशासाठी? प्रेमासाठी, भावनेसाठी. लक्षात आलं का? आणि देव देखील प्रेमानं जिकडा नेला तिकडं जातो. भावनेनं अहो नाही तरी हो ना, पहिला देव कुठं होता? द्वारके. कुठं होता देव? द्वारकेला. उत्तर प्रदेशात गुजरातमध्ये देव. आपल्याकडं होता का देवाच काही घेणं देणं नाही? हे संतांची भूमी आहे. पण महाराष्ट्रात देव पंढरपूरला आला का नाही आला? पंढरपूरला आला का नाही आला? नेनो ब्रह्म मार्ग चुकली, उघडे पंढरपुराशी आली. भक्त कुंडलिके देखिले, उभे केले विटेवर. कशाच्या अर्थ? भावार्थ. हा गोकुळे होणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत. म्हणजे देव प्रेमासाठी, भावनेसाठी. आता बोडख्याला भगवान पंढरीनाथ आईसाहेब रुक्मिणी सहित आले. कशाच्या बळावर आले? वडक्याची लोक सत्ताधारी म्हणून आले, पैशेवाली म्हणून आले. फक्त वडखे कराकर महत्वाचा टंक आहे. भाऊने कुठी देव आणि ज्यांना मी देव मिळाला, कुणाला मी देव मिळाला? हा तुकबरायला मिळाला. कशाला मिळाला? तो या भावा भाव जर सोडला
ಕದಿಯೋ ಕಳೆದ ಭಾಗ್ಯವಿನ ನಾಯಿ ತಯಾತಿ ಪ್ರಾಪ್ತಿ लोकली दम देते माणस म्हणजे जाऊ द्या बाबा त्याचं नातं मोठ आहे कसले उड्या द्या आम्ही होण्या पाहुण्याचे जोर त्यासलं कोणाचे जोर उड्या घेत नाही कोण युक्तत्व दमदार किती पॉवर आहे किती ताकद आहे त्याच्याकडे ताकद माहिती आपल्याची एवढी ताकद जगात कोणाकडे एवढा मोठा देव आहे का नाही त्यास धरते करंदळीयावळी Thank you.
ಬೀಜ ಮುಂದೆ ಶೋಭತಿ ಕಸ ದೇವಾನ್ಯ ಸೃಷ್ಟಿ ದೇವಾ ಬರೋಬರ ಕುಣಾಚಿ ಗರಜ ಆಹೆ ಸಂತಾಚಿ ಗರಜ ಭಗವಾನ್ ಬಾಬಾನ್ನ ಬಿ ಆಣಲಂ ಮ್ಹಣಜೆ ಕುಣಾಲಾ ಆಣಲಂ ಅಸಂತಲಾ ಆಣಲಂ ಬಾಹುನೇರ ಪಂಗತಿ ಸಂತ ದ್ವಿಜ ವೃಂದೆ ಶೋಭತಿ आता कसे देव आपल्या पाहुण्यासाठी आला, कशासाठी आलाय देव? आपल्या सर्वांच्या भावना एकवटल्या आणि त्या पाहुणीला दाद म्हणून देव आलाय आणि देवाबरोबर संतांचे आगमन. जेव्हा मूर्ती स्थापना होईल आणि देव प्रस्थापित होईल, एकदा देवाचं अधिष्ठान तयार झालं, उंच देवाचे आसन तेथे झाले अधिष्ठान, एकदा देवाधिष्ठानावर आरूढ झाला, सिंहासनावर आरूढ झाला, देव बैसले सिंहासन आणि मग आल्या याचका वेदनू. तुम्ही जी जी इच्छा कराल ती ती देव पूर्ण करा. ताकद आपण जशा बी भावना देवाबद्दल ठेवाल तशा तशा पावत्या आपल्याला अनुभवात उतरणार. आल्या याचका वेदनी ही ताकद प्रस्थापित झाल्यानंतर नळोबराय म्हणतात, एकदा देवन संत आल्यावर आणि देवन संत आल्यावर कबस्थित होई पुढे आरंभ पुढे मस्तकी वंदित से अति प्रिया उडी तुळशी बुका.
देवाच्या आवडीचा आठव तुळस भुका आती आवडीचा आठव त्याच्यामुळं पुढे आरंभ होणी कथा आणि भुका माळ दंड अक्षदा कथेमध्ये महत्वाचं कथा त्रिवेणी संग देव भक्त आणि तिथीचे उत्तम चरण रजवंदिता चळती दोषाचे डोंगर आणि शुद्ध होती नारी नमन गाती ऐकती साधन जे पवित्र हरी कथा जेव्हा तुका म्हणे देव भक्ताचा संघ आता इथं देव बी आलाय आणि भक्त बी आले देवानी संत आले तुका म्हणे देव भक्ताचा संघ तिथे ओघनामध्ये गेले सर्वात महत्वाचा ओघ तयार होतो त्याला त्रिवेणी संगम या त्रिवेणी संगमात जेवढी किंमत देवाला आहे तेवढीच किंमत संतांना पण या दोघाही पेक्षा एका कण महत्वाची किंमत दिली कोणाला नामाला म्हणून वर्णन करताना तुकोबऱ्यांना अद्भुत संतापेक्षा नामानं जात म्हणून आता
विठ्ठल रुक्मिणीची आणि श्री संत भगवान भावांची मूर्ती स्थापना झाली. पद्धतशीर जिथी मी तिला अनुसरून ही विधी पार पाडायचा आणि टोले जंगराम कृष्ण हरीचा चरणाम जप घेतला. म्हणजे ह्या देवापेक्षा संतापेक्षा एक काकण किंमत कशाला दिली नामाला. अद्भुत हार कथा काळी नामाचा तेथे स्थिरावलार लक्षात आलं. होईल येणे कळसा आली, येणे कळसा आली, येणे होईल, होईल येणे कळसा आले, पण कधी स्थिरावली अंतरी तेथे स्थिरावलार असं स्थिर अंत करण. एकदा नाम चिंतनाचा गदारोळ झाला, करखरा झाला महाराज, पुन्हा पिढा नावाचा आत्मज तुम्ही मारती एखादे. एकदा तुमच्या विमागची आमच्या विमागची पिढा जाते कशाने नामान. म्हणून सुंदर नाम जप यज्ञ हे सर्व पार पडल्यावर निवांत करायचं आणि तिने आपल्या सर्व गावच्या सवडीनं करायचं. लक्षात आलं. म्हणून पुढे आरंभोनी कथा उका माळा खंद अक्षरा Thank you.
अप्रशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञान वयाचा प्रसाद पेढी वाखरी अशी दाखवली. श्री संत भगवान बाबा ऐसा रूपाने श्री भगवान पंढरीनाथाच्या चरणी येऊन नानवरायच्या चरणी क्षमा समजली. आपण सर्व लहान थोरात हा सुंदर निर्णय केला. मंदिराची उभारणी मी अगदी सुंदर ढुंगण्यात आली. पूर्वाभिमुख आणि हनुमानजी गणपती बाप्पा कुणकर तोंड करू कुणकर उत्तरेकडे उत्तरेकडे तोंड गणपती बाप्पा आणि आयसाहेब रुक्मिणी पांडुरंगासहित भगवान बाबा पूर्वाभिमान सुंदर ठेवण झाली. आणि जागेचा अभ्यास मी कामापुरता मजेदार जपाला ते इतकी भारी जागा आहे पप्पा म्हणजे खेळायची जागा लागते अगदी मजेदार जागा आहे. म्हणून एकदा सुंदर नामजप यज्ञ मूर्ती स्थापनेच्या नंतर थोड्या दिवसानं करू. ऐक ना आपल्या सर्वांच्या शौडीत बसू म्हणतो यज्ञ करायचा ना नामजप यज्ञ.